नमस्कार रसिक हो श्री हरिनामगुटिकाच्या आजच्या भागात आपण यदुवीर आणि श्री विष्णू ह्या दोन नावांचे अर्थ पाहणार आहोत यदुवीर यदुकुल तिलक यादवेंद्र यदुकुल नंदन यदुनाथ यदुकुलभूषणा नारायणा भवसिंधु तारणा नारायणा कलिमलहरणा नारायणा नारायणा हे नारायणा बालुभासना परमपूज्य कलावती आहे भागवत पुराण अकरावा स्कंध पहिला अध्याय यदुवंशाला ऋषींचा शाप श्रीकृष्णाने पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली ते उदार कीर्ती पूर्ण काम प्रभू द्वारकाधामात रममाण होऊन राहिले आणि त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरवले कारण पृथ्वीवरील भार उतरवण्याचे एवढेच कार्य त्यांचे आता शिल्लक राहिले होते त्यांनी पाठविल्यावरून विश्वामित्र असित कणव दुर्वास भृगु अंगिरा कश्यप वामदेव अत्री वसिष्ठ नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले तेथे एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत ऋषींच्या जवळ गेले त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले जांबवंतीनंदन सांबाला स्त्रीचा वेश देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले ब्राह्मणांनो ही डोळ्यात काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छित आहे परंतु ती गोष्ट स्वतः विचारण्यास ती लाजत आहे आपले ज्ञान अबाधित आहे पुत्र व्हावा अशी इच्छी इच्छा आणि आता हिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे तर हिला काय होईल हे आपण सांगा त्या कुमारांनी जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली तेव्हा रागावून ऋषी म्हणाले मूर्खांनो ह्याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल मुनींचे हे महिने ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय भ्याले त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले तर खरोखर तेथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसले ते म्हणू लागले की आम्ही अभागी हे काय करून बसलो आता लोक आम्हाला काय म्हणतील याप्रमाणे व्याकुळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले त्यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते ते यादवांच्या सफेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली जे दुराज उग्रसेनांनी त्या मुसळाचा भुगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून दिला तो लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहत वाहत समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला थोड्याच दिवसात तो लव्हाळ्यांच्या रूपाने उगवला मासे पकडणाऱ्या कोळ्यांनी समुद्रात इतर माशांबरोबर त्या माशालाही पकडले त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला पिंपळाच्या वृक्षाखाली एकदा श्रीकृष्ण विश्रांती घेत होते त्यावेळी तो बाण त्यांच्या पायास लागला आणि ते निजधामी गेले विष्णू ओम विष्णवे नम श्री विष्णू मी वत्स तू धेनू आलो शरण तुला बालोपासना परमपूज्य श्रीकलावती आहे विष्णू या शब्दाची उत्पत्ती विष या धातूपासून झाली आहे त्याचा अर्थ होतो व्यापून टाकणे संपूर्ण जग व्यापणारा व्यापनशील सर्वव्यापी असा तो विष्णू ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात श्रीहरिनामकुटिका यातील पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद